विद्युत योजनांसाठी पर्यावरणीय कायदे कमजोर करण्यात येत आहेत. या कायद्यांचे उल्लंघन सरासपणे सुरू आहे. आजही विद्युत प्रकल्पाची राख ही शेतामध्ये उडत आहे, त्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढले. यामुळे तापी अथवा नर्मदेचे पाणी हे पिण्यायोग्य राहिलेले नाही. तसेच विद्युत योजनेमुळेही होणारे प्रदूषण, विस्थापन व विनाश याचा कुणीही अभ्यास करीत नाही. शिवाय पर्यावरण कायदे कमजोर केले जात असून विद्युत योजनांना मंजुरीचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे त्यास विरोध करू नका असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत बजावले. पंतप्रधान असे सांगू लागले तर मग जनआंदोलनाशिवाय दुसरा काय पर्याय आहे, असा प्रश्न नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शहरात उपस्थित केलाय. कच्छमध्ये पाणी पोहोचले असले तरी ते शेतात नव्हे तर अदाणींच्या बंदरात पोहोचले, असा दावाही त्यांनी केलाय. नफरत छोडो भारत जोडो या आंदोलनाच्या प्रचारासाठी पाटकर ह्या बुधवारी भुसावळ येथे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त आरोप केलाय. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. विद्युत काय, प्रत्येक विद्युत परियोजनामुळे होणारं प्रदूषण आणि विस्थापन आणि विनाश सुद्धा याचा कोणीही खरा अभ्यास करत नाही. पर्यावरणीय कायदे आता अत्यंत कमजोर केलेले आहेत आणि धडाधड मंजुऱ्या द्या. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये तुम्ही अडंगा घालू नका, असं नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी पर्यावरण मंत्र्यांची सगळ्या राज्यातल्या नर्मदेच्या काठी एक सभा घेऊन त्यामध्ये स्पष्टपणे भूमिका घेतली. हे किती विचित्र आहे. जर प्रधानमंत्री मंत्र्यांना असं सांगू लागले की तुम्ही कायद्याचा अंमल करू नका, तर मग जनआंदोलनांशिवाय दुसरा पर्याय काय आहे.